सर्वांना नमस्कार. आज आपण कोथळे येथील राहुल शिवाजी राऊत प्रगतशील शेतकरी कोथळेचे त्यांच्या प्लॉटवर आपण 1.60 हेक्टरवर आपण बांधावर आंबा फळबाग लागवड हे CRA तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लावल्यानंतर काय फायदा होतो याच्याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहे आणि ॲक्च्युली आपण प्रत्यक्षित करून घेतो आपण इथं करून दाखवणार आहे की CRA तंत्रज्ञानाचं महत्त्व काय, CRA तंत्रज्ञान म्हणजे काय. तर थोडक्यात एक पार्श्वभूमी CRA तंत्रज्ञान आहे सांगतो. CRA तंत्रज्ञान म्हणजे क्लायमेट रिझिलंट ॲग्रिकल्चर, म्हणजे हवामानानुकूल शेती पद्धती, म्हणजे हवामान आधारित आता क्लायमेट चेंज व्हायला लागलं आहे. हवामान आधारित शेती पद्धत कशी करायची, कमी पाण्यावर आता आपला आवश्यक प्रॉब्लेम झाला पाहिजे, तर आपल्यात कमी पाण्यावर फळपीक लागवड कशी करायची आणि त्याचं पाण्याचा वापर 100% क्षमतेनं कसा होईल पिकाला हे ह्या CRA तंत्रज्ञान माध्यम आपल्याला शिकायला मिळणार आहे. ह्याचं CRA तंत्रज्ञान पहिल्यांदा तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं आहे. आजपर्यंत तिथले IAS अधिकारी होते त्यांच्या संकल्पनेतून हे CRA तंत्रज्ञान डेव्हलप झालं. ते IAS अधिकारी म्हणजे के सत्यगोपाल होते, तर त्यांनी हे CRA तंत्रज्ञान विकसित केलं. तर त्याचा आता आपल्या बी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता CRA तंत्रज्ञाना माध्यमातून लागवड करायला लागली लोक. तर CRA तंत्रज्ञान म्हणजे CRA तंत्रज्ञान महत्त्व, तर CRA तंत्रज्ञान महत्त्व काय, फायदा काय होत आहे, तर CRA तंत्रज्ञान लागवड केलेली कमी पाणी लागतंय आणि डायरेक्ट पाणी त्या लावलेल्या फळपिकाच्या रूट झोनमध्ये जातं, एरिएशन वाढतंय आणि हवा पाणी मातीचं प्रमाण संतुलित राहतंय, त्यामुळं मुळांची वाढ चांगली होती आणि पिकाची वाढ जे आहे पिकाची वाढ दीडपट आपल्या रेग्युलर लागवडीपेक्षा दीडपटीनं चांगल्या पद्धतीनं लागवड पिकाची वाढ होते. तर ह्याला जे लागणारं आवश्यक साहित्य काय आहे CRA तंत्रज्ञानासाठी, साहित्य पण जास्त लागत नाही. तर साहित्यामध्ये आपल्याला PVC पाईप तर आपल्याकडे असतात. PVC पाईप 3 ते 4 इंचच्या आपल्याला एक 4 तुकडं लागतं आपल्याला, 3 फूट किंवा 4 फुटापर्यंत आणि नंतर आपल्याला आपलं कुजलेलं आणि आपलं गांडूळ खत, त्याच्यानंतर आपलं निंबोळी खत आहे आणि आपण ही सगळं मिश्र करून हे आपण वापरतो ह्याच्यामध्ये. तर ते झालं आणि परत आपल्याला रोप एवढं आणि वाळू एक लागते वाळू कशासाठी, तर पाणी झिरपून डायरेक्ट रूट झोनला जाण्यासाठी. तर ही एवढंच साहित्य ह्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आणि साहित्य झाल्यानंतर आपण ॲक्च्युली त्याची प्रोसिजर, लागवडीची प्रोसिजर काय आहे ते थोडक्यात सांगतो की लागवड आपल्याला 2x2 खड्डा काढायला लागतो. 2x2 खड्डा काढल्यानंतर 2x2 खड्ड्यात आपण जी हा पाईप कट केले होते त्या पाईप आपण चारी कोपऱ्यात 4 पाईप उभा करायच्या. 4 पाईप उभा केल्यानंतर आपण खालनं 1.5 फुटाचा खड्डा आपण कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खत आणि आपलं निंबोळी खत आहे आणि आपलं रासायनिक खत मिसळून आपण 1.5 फुटापर्यंतचा खड्डा भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर 1.5 फुटाचा खड्डा भरल्यानंतर आपण वरच्या 1/2 फुटात आपण रोपाची लागवड करायची आणि ते मातीनं मुजवून घ्यायचं. रोप मुजवून घेतल्यानंतर आपलं जे राहिलेलं पाईप आहे 4 पाईप, त्या 4 पाईपमध्ये खालचा 1/2 फुटाचा थर आहे ते आपण शेणखत, कंपोस्ट खत आणि हे ना आपलं निंबोळी खत, रासायनिक खत यानं 1/2 फुटाचा लेअर भरून घ्यायचा आणि वरचा जी पाईपमधला 1.5 फुटाचा लेअर राहणार आहे त्या 1.5 फुटाच्या लेअरमध्ये आपण वाळून ते भरून घ्यायचं. वाळू काय आपल्याला बारीक असली चालते, जाडी बरडी असली चालते, ते वाळून भरून घेतल्यानंतर आपण ते पाईप आपण काढून घ्यायचे. परत ते भरून घेतल्यानंतर तर आपली लागवड होती. तर काढून घेतल्यानंतर पाईप आपण जे पाणी सोडणार आहे ते आपण जे बरोबर जे कॉलम तयार झालेलं आहे, आपण जे बांधकामाचं कॉलम कसं असतात त्या पद्धतीनं आपल्याला कॉलम त्या चारी कोपऱ्यात तयार होत आहे, ते कॉलम झालेल्यावर आपण पाणी घातलं की पाणी डायरेक्ट आपलं त्या मुळाच्या परिघात जाते आणि मुळा परिघात झाल्यामुळं एरिएशन आणि त्याचं जे पाणी जे मुळाला कार्यक्षमता पाणी उचलून घेण्याची ती वाढते आणि पाण्याचा 100% कार्यक्षमतेनं वापर पिकासाठी होतो आणि पाण्याची बचत पण होते. असं मोकळं पाणी आपण 2-3 दिवस सोडलं तरी आपलं 2 फूट लेअरमध्ये पाणी जाणार नाही ठेवून, पण आपण CRA तंत्रज्ञान माध्यमातून जर पाणी चारी कोपऱ्या आपण ड्रिपर जर सोडले तर आपल्याला 1 तासामध्ये पाणी आपलं 2 फूट खाली जातंय. मग पाण्याची बचत पण होती आणि पिकाची वाढ पण चांगल्या पद्धतीने होती. तर अशा पद्धतीने CRA तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे. आपण ॲक्च्युली प्रात्यक्षिक करून बघणार आहे आता की आपण CRA तंत्रज्ञान कसं लागवड कशी करायची. ॲक्च्युली माहिती देण्यापेक्षा ॲक्च्युली प्रात्यक्षिक बघितलं की आपल्याला लगेच लक्षात येतं. तर ही लेंडी खत कुजलेलं घेतलंय, तर हे आपण थोडं खाली टाकून घ्यायचं. यानंतर आपण शेणखत मिसळणार आहे. तर शेणखत मिसळल्यानंतर निंबोळी खत पण आहे मातीत. आता आपण निंबोळी खत पण कीड वाळवी लागून म्हणून निंबोळी खत पण वापरणार आहे.
दीड फुट एखाद्या नंतर आता आपण ऍक्च्युअली रोप लावणार आहे. आता रोप लावताना की आपण पॉलिथिनची बॅग जी वरची त्याची कट करून लागवड करणार आहे वरच्या अर्ध्या फुटात त्यानंतर आपण आता रोप उभं केलं याच्यामध्ये. पाणी 2000 चेपल तुम्ही त्याच्यावर लावतो अजून टाकू मला अजून लावा हे माग आहे माग आता हे ते राजेंद्र नामदेव एकत्र आता आपण रोप लावून घेतलं याच्यामध्ये आता आपण रोप लावून घेतलं. आता आपण जे चार पाईप राहिलेले आहेत त्या चार पाईप मध्ये खाली शेणखत प्रत्येक पाईप मध्ये थोडं थोडं शेणखत भरायचं माळेवाडी चारही पाईप मध्ये शेणखत थोडं अर्धा फुटापर्यंत आपण शेणखत काम ना हाताने टाकायचं अर्धा फुटापर्यंत पाईप भरून घेतले खालून शेणखत. आता वाळू आपण वरचा दीड फुटा नेर आहे ते वाळून भरून घेणार आहे पूर्ण पूर्ण पुरवा झाला हे बघा आपण वरचा दीड फुटा नेर वाळून भरून घ्यायचा वर आले लांबवर आले त्या वाळून आपण दीड फुटाचा लेअर भरला. आता ही दीड फुटाचा लेअर भरल्यानंतर आपण हे ज्या आता आपण ही चारी पाईप काढून घेतली. आता चारी कोपऱ्यात आपल्याला असं कॉलम तयार झालं वाळूच. आता ही कॉलम तयार झालं आपल्याला ड्रिपर टाकताना ही पण आपण ह्या जेव्हा दोन लाईन टाकलं तर दोन्ही ड्रिपर टाकलं किंवा पाणी वरत झालं तर आपण पाणी घालायचं तर पाणी डायरेक्ट आपल्याला ह्याच्या रूट झोनला जातंय पाणी वाचलेलं वाळूच्या कॉलमवर.